केसीआर सिल्वर ओकवर दाखल झाल्याची माहिती समोर येते। केसीआर आणि शरद पवारांमध्ये भेट झाल्याची माहिती ही समोर येते आहे। प्रफुल्ल पटेल सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। तर देशाच्या राजकारणातील एक मोठी अपडेट आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर। तिसऱ्या आघाडीची नांदी असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे थेट सिल्वर ओक या ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुमित काय सांगाल, केसीआर या ठिकाणी पोहोचलेत, आधी ममता दीदींनी शरद पवारांची भेट घेतली होती तिसऱ्या आघाडीसाठी आणि आता केसीआर सुद्धा त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत, काय अपडेट्स आहेत याविषयी? तिसरी आघाडी होईल की नाही हे आता भविष्यात स्पष्ट होणारच आहे, पण याआधी तुम्ही जसं म्हणालात त्या ममता दीदी आल्या होत्या, त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती आणि आज केसीआर हे देखील इथे दाखल झाले, त्यांनी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतरच एक पत्रकार परिषद देखील घेतली होती। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यावर एक गोष्ट तर स्पष्ट आहे, आजवर देशाला दिशा ही महाराष्ट्रानंच दिलेली आहे, मग तो अगदी महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग असो किंवा इतर सगळेच प्रयोग, आणि आता ही तिसरी आघाडी जर झाली तर त्याची देखील नांदी ही महाराष्ट्रातूनच असणार आहे। त्यासाठीच केसीआर स्वतः पहिले इथे महाराष्ट्रात आले, मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आणि बरोबर 4:40 ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत। ते आता शरद पवारांसोबत त्यांची बैठक सुरू आहे आणि 15 मिनिटांनंतर आता प्रफुल्ल पटेल हे देखील सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। ही बैठक अजूनही सुरू आहे, 20 मिनिटं झालेली आहेत आणि या बैठकीमध्ये राजकारणात भविष्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, तिसरी आघाडी केली तर ती कोणत्या आधारावर केली जाईल, कारण हिंदुत्ववाद किंवा भाजप काही म्हणत असेल तरी भाजप आपल्या सगळ्या गोष्टी लादतं इतर पक्षांवरती किंवा देशावर, कोणत्याही एक दिशा नाही आहे, त्यामुळे आता भाजपला किंवा केंद्र सरकारला इथून हटवणं फार गरजेचं आहे अशी भावना त्यांनी मगाशीच व्यक्त केली आहे पत्रकार परिषदेमध्ये। त्यामुळे या होणाऱ्या आता बैठकीमध्ये शरद पवारांशी काय काय चर्चा होणार आहे, कदाचित या संदर्भातली पत्रकार परिषद देखील घेतली जाऊ शकते, भूमिका देखील स्पष्ट केली जाऊ शकते। निश्चितच सुमित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी, तुमच्याकडून या विषयीचे अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान सिल्वर ओक वर केसीआर दाखल झाले आहेत आणि त्यांची बैठक सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलताना काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, तर ही बैठक कितपत यशस्वी होते तेही पाहावं लागणार आहे। या दोघांमधले हे फोटो समोर आले आहे, शरद पवार यांच्या भेटीला केसीआर पोहोचले त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकताय साम टीव्हीच्या माध्यमातून, आणि या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा बसलेल्या पाहायला मिळत आहेत। हीच ती भेट आहे जी सध्या होती आणि त्याविषयीची चर्चा संपूर्ण राजकारणामध्ये रंगलेली आहे, कारण केसीआर हे महाराष्ट्रामध्ये आले, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर शरद पवार जे राजकारणातले चाणक्य मानले जातात त्यांच्या भेटीला ते आलेले आहेत।